रमा रमा फिर रमा कुठे गेली अरे बाळ रमा रमा कशाला ओरडते तिच्या नावानं अगं ही बेअक्कल रमा कुठे गेली तिला जरा बरं नाही म्हणून डॉक्टरकडे पाठवले मी तिला मग तिला डॉक्टरकडे पाठवलंस तर तू निदान ह्याच्याकडे लक्ष द्यायचंस मी कसला रोग कोण लागतो तो माझा मनोरमा ह्याच्याकडे रोज रोज पाहण्यापेक्षा माझे डोळे कायमचे मिटलेले बरे असं वाटतं माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे की मी आज जे तुला सांगणार आहे ते तू कुणालाही सांगणार नाहीस म्हणून घे म्हणतो ना माझी शपथ घे मनोरमा शपथ घेते मनु काय झालं आरतीला प्रेग्नन्सी पेन सुरू झाला व्हेरी गुड तिला ऑपरेशन थिएटर मध्ये नेलंय कदाचित सिझरिंग करावा लागेल तू एक काम कर हे मूल तुझ्याकडे ठेव डिलिव्हरी झाल्या आरतीचं मूल मला द्यायचं आणि त्याच्या जागी हे मूल ठेवायचं ठीक आहे या कामात कुठलीही गडबड होता कामा नये हे मूल बदललंय कोणाला सांगायचं नाही आपण चिंता करू नका मी सांगितलेले काम व्यवस्थित करू शाबाश या कामाचे मी तुला आगाऊ 50,000 रुपये दिलेले आहेत आणि काम झाल्या झाल्या तुला 50,000 रुपये अजून मिळतील कळलं जा 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 कामाला लाग जा साहेब माझे बाकीचे पैसे ठरल्याप्रमाणे 1,00,000 रुपये आभारी आहे साहेब आभारी आहे पण तू तुझ्या बहिणीचं मूल दुसऱ्या कोणाला विकल्यास हे कोणालाही सांगू नकोस कळलं सांगणार नाही अजिबात नाही सांगणार पण जर का तुझ्या बहिणीने विचारलं की जन्माला आलेलं मूल कुठं आहे तर काय उत्तर देशील काळजी करू नका साहेब मी माझ्या बहिणीला सांगितलंय बाळणपणातच पूर दगावलं म्हणून मेलेलं मूल जन्माला आलंय असं सांगितलं मी तिला शाबाश चल निघा आता निघू आपका बच्चा लीजिए बड़ा ही प्यारा बच्चा है तुम्ही सांगताय हे सगळं खरंय मी जे सांगितलं त्यातला शब्द शब्द खरा आहे 100% खरा आहे माझी शपथ घ्या माझी शपथ घ्या बरं मधु तुझी शपथ घेऊन सांगतो हा आपला आनंदचा मुलगा आहे आपला नातू आहे काय ऐकून मला वेळ लागायची पाय आली मी कुठेतरी वेळी होईन वेळी होईन हा माझ्या आनंदचा मुलगा आहे हा माझ्या आनंदचा मुलगा आपल्या लाड घराण्याचा वंशज आहे म्हणू आता तुला कळलं ना मी तशी काय काळजी घेत होतो ती अरे बाळा राजा राजा मला माहित नव्हतं मला माहित नव्हतं तू माझ्या आनंदचा मुलगा आहे नकळत का होईल मी तुला बोलले माझ्या सुद्धा मला माफ कर राजा तू माझ्या आनंद या लाड घराण्याचा वंशज आहे क्षमा कर रे बाळा मला क्षमा कर मी अपराधी आहे तुझी अपराधी आहे तुझी मी अपराधी आहे ए हे शोला हे राजा अले अले बघ ना माझ्याकडे अले अले माझ्याकडे बघ माझ्या बाळा अले हस ना हस ना हस ना
बाई साहेब बाळाला द्या माझ्याकडे, नाही तुम्हाला उगीचच त्रास होईल. अगं त्रास कसला त्यात, माझाच नातू आहे तो. काय माझाच नातू आहे. रमा अगं तिला काय म्हणायचं होतं, तिला असं म्हणायचं होतं की ते बाळ जरी अनाथाश्रमातून आणलेलं असलं ना तरी पुढे ते आमच्या लाडघराण्याचंच नाव लावणार ना, म्हणजे तिचाच नातू झाला की नाही तो. आलं का लक्षात तुला? हा चल त्या बाळाला घेऊन बेडरूम मध्ये जा. बर या लपाड. मनोरमा मनावर नीट ताबा ठेव, आपण बोलताना काय बोलतोय त्याचा नीट विचार करून मगच बोल. माझं चुकलं हो, पण जेव्हापासनं हे मूल आनंदचं हे मला कळलंय ना, मला खूप आनंद झाला. मला भानच उरत नाही. अगं हो मनोरमा, तुला किती आनंद झालाय हे कळतंय मला, आणि ते स्वाभाविकच आहे. पण आजपर्यंत तू या बाळाचा द्वेष करत होतीस हे सगळ्यांनी पाहिलंय. आता अशी अचानक एकदम तू जर भरभरून त्याच्यावर प्रेम करायला लागलीस तर इतरांना संशय नाही का येणार? हो माझी चूक समजली मला, पण हे पहा माझ्या हातनं ही चूक पुन्हा होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मी आरतीच्या बाळाची अदला बदल केलेली आहे. हा म्हणजे दुसऱ्याचं मूल तिच्या पदरात टाकून तिच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाला मी आपल्या घरी घेऊन आलोय ही गोष्ट फक्त चौघांनाच ठाऊक आहे. म्हणू तू, मी, केदार आणि त्या बाळाच्या आईचा भाऊ, इतर कुणालाही ही गोष्ट ठाऊक नाहीये. म्हणजे डॉक्टर बापटांना सुद्धा माहित नाही? हे बघ त्यांना मी या गोष्टीची जरा सुद्धा जाणीव होऊ दिलेली नाही. अहो पण यापूर्वी सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्यांना सामील करून घेतलंय. हो मला सामील करून घ्यावंच लागलं, त्यांना आताशी धरावंच लागलं आरतीच्या प्रकरणात. कारण आपल्या आनंदला लग्नाआधीपासूनच ब्लड कॅन्सर होता याचा पुरावा होता ना त्यांच्या जवळ, म्हणून त्यांना विश्वासात घ्यावं लागलं होतं. पण त्यांनी आपल्याला वेळोवेळी साथ दिली हो. साथ दिली कुठल्या मोबदल्यात सांग ना म्हणू, कुठल्या मोबदल्यात? अगं वेळोवेळी निरनिराळी कारण काढून भरपूर पैसे उकळलेत त्याने माझ्याकडून. त्याला ठाऊक होत ना पक्क माझी नाडी त्याच्या हातात आहे, आणि मलाही त्यासाठीच गप्प बसावं लागलं. म्हणजे ही गोष्ट आपल्याला डॉक्टर बापटांपासून लपून ठेवावी लागणार आहे? ऑफकोर्स लपून ठेवायचीच. अगं त्याचं तोंड म्हणजे अजगराचं तोंड आहे म्हणू, अजगराचं तोंड. कितीही खायला घाला भूक भागत नाही, आणि पुन्हा शेवटी तोंड उघडत ते उघडच. हॅलो, हा स्पीकिंग, बोला. हो नाही मी 10 तारीख आहे विसरून गेलो होतो. नाही असं करा तुम्ही मागल्या खेपेला जिथं भेटला होतात ना तिथंच या, मी तिकडे येतो. फाईन. म्हणू मला एका अर्जंट कामासाठी जावं लागणार आहे, मी सांगितलेलं लक्षात ठेव, विसरू नकोस. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. ये भाऊराव ये, हे तुझे ठरल्याप्रमाणे महिन्याचे पैसे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. धन्यवाद. हे बघ भाऊराव, मी तुझ्या बहिणीचं मूल विकत घेतलंय ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. नाही साहेब, मी आलो तरी अजिबात तोंड उघडणार नाही बघा. आणि तू तोंड उघडायचा जरा जरी प्रयत्न केलास ना तरी तुझं तोंड कायमच मी बंद करू शकतो हे तुला चांगलं ठाऊक आहे. हे साहेब मला त्याची पूर्ण कल्पना आहे. पण साहेब तुम्हाला एक विचारतो, माझ्या बहिणीचं मूल तुम्हाला जे मी ऐकलं त्या पोराचं तुम्ही काय केलं? गौरव तुला जे मी पैसे देतोय त्याच्याशी मतलब ठेव, भलत्या चौकशा करू नको. चुकी झाली साहेब, चुकी झाली. बदवे तुझे बहीण काय म्हणते, एनी प्रॉब्लेम? अच्छा बात नाही साहेब, बाळणपणातच मूल दगावलं असं मी सांगितलंय तिला. मेलेलं मूल जन्माला आलं असं सांगितलं मी तिला, आणि त्याच्यावर तिचा विश्वास मी बसलाय बघा. गुड
सुरुवातीला रड रड रडली आणि नंतर गप बसली. शेवटपर्यंत तिला या गोष्टीचा सुगावा लागता कामा नाही, कळलं? अजिबात लागणार नाही साहेब. नाहीतरी या पोराला जन्म देऊन ती काय करणार होती बघा साहेब. एक तर आम्ही गरीब माणसं, त्यातून 7 महिन्याची करू तर असताना तिचा नवरा मेला. आता या पोराला जन्म देऊन कसं काय वाढवणार होती ती? म्हणून म्हणतो साहेब, मी केलं तेच बरोबर आहे बघा. तिची बी सुटका आणि त्या पोराची बी सुटका. चला सुटा. ठीक आहे. अरे केदार साहेब, तुम्ही ओळखलं का? ओळखलं का? हो, तुम्हाला न ओळखून कसं चाललेलो. तुम्ही त्या अनाथाश्रमाचे सेक्रेटरी, ज्या अनाथाश्रमात मी एका मुलाला आणून सोडलं होतं, बरोबर? हो हो, अगदी बरोबर. केदार साहेब, रस्त्यावरच्या एका अनाथ मुलाला तुम्ही आमच्या अनाथ आश्रमात दाखल करून फार मोठं काम केलं बघा. नाही साहेब, मला असं वाटत नाही, कारण ते मूल बिचारं रस्त्याच्या कडेला पडलं होतं, मी उचलून तुमच्या हवाली केलं एवढंच. आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य आहेत की नाही? हो, तुमच्यासारखी कर्तव्य पार पाडणारी माणसं फार कमी आहेत या जगात. बरं ते जाऊ द्या. तुम्ही त्या मुलाला आमच्या अनाथ आश्रमात दाखल केलं ना, त्याचं नशीब फळफळलंय. काय म्हणताय काय? हो, दिनानाथ लाडासारख्या एका मोठ्या माणसानं त्याला दत्तक घेतलंय. याला म्हणतात नशीब. ऍक्च्युअली कुठे असायला हवं होतं आणि आज कुठे येतो? वा वा वा, एखाद्याचं नशीब म्हणतात ना ते हेच. चला येतो मी. बाय बाय. हॅलो, मी मिसेस लॅड बोलतेय. कोणता त्या? हे पहा, मी काल काही गोष्टींची ऑर्डर दिली होती तुमच्या दुकानात, लक्षात आहे ना? म्हणजे एक सुरेख पाळणा आणि हो पाळणाच, आणि त्याच्याबरोबर 50-60 खेळणी पाठवून द्या, भारी किमतीची. हां हो, तुम्हाला कळलं ना मला काय सांगायचं ते व्यवस्थितपणे? मग आजच्याच त्या सगळ्या गोष्टी पाठवून द्या. ठीक आहे. हे कमाल आहे, हे मी काय ऐकतोय काय पाहतोय काय? काय झालं? हा ट्रान्सफर सीन एकदम कसा काय झाला? म्हणजे? म्हणजे वहिनी, आपण नाटक पाहतो, चित्रपट पाहतो, त्याच्यामध्ये कशी कथेला अचानक कलाटणी मिळते आणि प्रेक्षकांना धक्का बसतो जबरदस्त, तसाच जबरदस्त धक्का बसला मला आता. म्हणजे बापट, तुम्हाला काय म्हणायचंय मला नीटसं कळलं नाही हो. म्हणजे असा किमती पाळणा, भारी भारी इतली खेळणी, अनाथाश्रमातलं आणलेल्या मुलासाठी. अनाथाश्रमातलं मूल आणलं हे तुम्हाला पसंत नव्हतं ना? हे सगळं मला आनंद साठी करावं लागतं. आनंद साठी? आपण आनंदच मूल नाहीये ते, अनाथाश्रमातलं आणलेलं मूल आहे ते. नाही म्हणजे मला सांगते, परवा रात्री आनंद माझ्या स्वप्नात आला होता. काय म्हणता? हो, आणि म्हणाला, आई आरती आपल्या बाळाला घरी पाठवत नाहीये, त्याबद्दल तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण बाबांनी अनाथ आश्रमात जे मूल आणलंय ना, त्यालाच तू आपला नातू समज, त्याच्यावर प्रेम कर, त्याला माया लाव. असं आनंद म्हणाला स्वप्नात येऊन? हो ना. आणि म्हणाला, या बाळाला तुम्ही वाढवा, त्याच्यावर प्रेम करा, त्याला खूप खूप शिकवा. असं आनंद म्हणाला, ते सुद्धा स्वप्नात येऊन? आश्चर्य आहे. मलाही आश्चर्यच वाटलं हो. आनंद माझ्या स्वप्नात येतो, माझ्याशी बोलतो, मी हे डोळ्याने पाहते. कसं सांगू तुम्हाला, हे स्वप्न मला पहाटे पहाटे पडलं. पहाटे स्वप्न पडलं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायलाच हवा. हो ना. आणि शेवटी म्हणाला की अनाथ आश्रमातून आणलेल्या या बाळावर तुम्ही खऱ्या आजी आजोबासारखे प्रेम करा, तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. हो 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 डॉक्टर बापण, आणि म्हणूनच आमच्या मनोरमात असा आमूलाग्र बदल झाला. अहो, आज सकाळी उठल्या तिने निर्णय घेतला की या मुलाला नातवासारखं सांभाळायचं, वागवायचं, त्याला भरपूर प्रेम माया द्यायची.
व्हेरी गुड व्हेरी गुड. जे काय झालं आणि होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे. अहो पण एक गोष्ट राहूनच गेली. कुठली ग? आपल्याला या बाळाचं बारसं करायला नको का? काय अनाथाश्रमात आय मीन टू से बारसं तेही इतक्या दिवसांनी? अहो मग लोकांना कळायला नको का की अनाथ आश्रमातून आणलेल्या बाळाचं आम्ही इतकं कोड कौतुक करतो, त्याचं इतकं थाटामाटानं मी बारसं करतो. नाही ते खरं आहे म्हणू तुझं, पण मूल जन्माला आल्यानंतर इतक्या दिवसांनी बारसं? ओ जुना जमाना संपला हो आता. हा बारसं कधी करायचं याला काही नियम राहिलेला नाही आता. या सगळ्या जुन्या गोष्टी इतिहास जमा झाल्यात आता. काय बापट मी म्हणते ते खरं आहे ना? नाही मी म्हणते ते खरं आहे ना? खरं आहे खरंच लाडसाहेब. भोयने साहेब म्हणतात ते ॲज युजल खरं आहे. आणि हे असं बारसं वगैरे केलं नाही त्यातनं झाला तर तुमचा फायदाच आहे. म्हणजे? म्हणजे लाडसाहेब तुम्ही अनाथ आश्रमातनं मूल घरी आणलं, कारण त्यामुळे तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळणार, लोकांची सहानुभूती मिळणार. आता ह्या जागेमध्ये या घरामध्ये बारसं होणार मुलाचं, भरपूर लोक जमा होणार, त्या लोकांसमोर तुम्ही मानलेल्या अनाथाश्रमातनं आणलेल्या म्हणजे अगदी आता तुमच्या नातवासारख्याच मुलाचं कोड कौतुक करणार नाही का? म्हणजे भरपूर प्रसिद्धी मिळणार हो. अशा संध्या सोडायच्या नाहीत बरं का लाडसाहेब? राईट यू आर डॉक्टर, यू आर ऍब्सोल्युटली राईट. नाही म्हणू आपण या मुलाचं बारसं करायचं, अगदी थाटात करायचं. हो आपला नातूच आहे तो. तुमचा नातू? म्हणजे आम्ही आता त्याला आपलं मानलं म्हणजे आमचा नातूच नाही का तो? खरंय की म्हणू आता बोलण्यात अजिबात वेळ दवडू नकोस. लगेच बारशाच्या तयारीला लाग, अगदी कसून लाग. सगळ्या मंडळींना बोलवायचं आणि मस्त पैकी त्याचा पाळणा सुरवायचा. त्या फुलवाल्याला सांगूया आणि घोरपड्यांना विसरू नकोस. हे बघा आरती, मला वाटतं आपण आपल्या बाळाचं बारसं करूया. पण नाना हे सगळं आताच? हो मला मान्य आहे उशीर झालाय, पण त्याला एक कारण आहे बेटी. अगं मध्ये तुझ्या कोर्टाचे केसेस, ते आशाचा आजार, त्या सगळ्यात उशीर झाला. पण आता करायला काय हरकत आहे? पण नाना आनंद या जगामध्ये नसताना आणि शिवाय माझीही अशी परिस्थिती. हे बघा आजी, अगं ह्या सगळ्या चालीरीती माणसानेच केलेल्या आणि आपल्याला एक चांगली गोष्ट करायची आहे, मग जग काहीही म्हणू दे. हो आपण ते करा. ठीक आहे ना, तुमच्या मनात आहे ना, करूया आपण बस. गुड गर्ल. काय आरती ही बाळाचं बारसं करते? कुणी सांगितलं तुला? हे अगदी कन्फर्म न्यूज आहे लाडसाहेब, आणि नेमकं त्याच दिवशी ज्या दिवशी आपण बारसं करतो. केदार करू देत तिला तिच्या बाळाचं बारस. मी हा दिनानाथ लाड माझ्या नातवाचं, खऱ्या नातवाचं बारसं करणार आहे. चेअर्स.